ग्राम पंचायत बिनविरोध करण्यासाठी गावातील सर्व गट एकत्र आले पण अजून एकमत झाले नाही असे चित्र आहे. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी बिनविरोध निवडणूक गरजेची असली तरी दारूबंदीच्या मुद्द्यावर काही गटांचे एकमत झाले नाही. विशेषतः महिलांच्या पॅनलची भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. निगोसची ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर तालुक्यात हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. निगोस ग्रामपंचायत ही तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत समजली जाते. उत्पन्नाचे अनेक स्रोत असलेल्या या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी येथील अनेक गट आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. या गावातून पाट गेल्यामुळे दुष्काळी पारनेर तालुक्यात असूनही या गावातील लोकांना कधी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. वाळू तस्करीमुळे अवैध पैसा गावात येऊ लागला आणि तोच पैसा निवडणुकीसाठी वापरला जाऊ लागला. पर्यायाने या गावामध्ये गुन्हेगारी वाढली, दारूचे अड्डे वाढले आणि त्यात अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. म्हणून या गावातील दारूबंदीचा प्रश्न हा या गावातील स्त्रियांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. पण प्रस्थापित राजकारण्यांकडून आणि त्यांच्या पॅनलकडून दारूबंदी न करता उलट दारूच्या दुकानांना अभय देण्यात आले आहे आणि या मुद्द्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी या ठिकाणी येथील महिलांनी स्वतंत्र पॅनल स्थापन केला. कुठल्याही गावात दारूबंदी करण्यासाठी 90% स्त्रियांचा प्रस्ताव गरजेचा असतो. आता हा प्रस्थापित राजकारण्यांच्या विरुद्ध हा महिलांचा पॅनल बिनविरोध निवडणुकीला होकार देणार का यावर येथील दारूबंदीचे ग्रामपंचायतीवर सत्तेचे गणित ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.